ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलू शकतो तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार टेंटर करून बघा पटलं तर लावा नाहीतर राहू द्या गुड मॉर्निंग स्टूडेंट्स ऑल ऑफ यू आज आपण विषय गणित याच्यामधला प्रकरण चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट आज आपण घेणार आहोत आणि याचा व्हिडिओ भाग आपला चालू आहे 22वा व्हिडिओ भागमध्ये आज आपल्याला शिकायचं आहे बघा शेवटचा व्हिडिओ भाग आहे एकदम शेवटचा म्हणजे याच्यात फक्त आपण आत्तापर्यंत व्हिडिओ भाग 21 जेवढे सूत्र आणि जेवढे पद्धती आपण वापरलेल्या होत्या चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये ते आपण पाहणार आहोत कारण अतिशय मोठा हा काय चॅप्टर आहेत म्हणजेच किती प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतात पण परीक्षेत जे जे पॅटर्न आलेलं आहेत त्या पॅटर्नानुसार आपण पद्धती वापरलेल्या आहेत आणि सूत्र वापरलेले आहेत तर एकूण 10 सूत्र आहेत आणि 4 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत कसं सोडवायचं आहे तर ते थोडक्यात आपण ते पाहू याच्यासाठीच हा व्हिडिओ तयार केलेला आहे 22वा की आपण आत्तापर्यंत किती सूत्र व्हिडिओ भाग 21 किंवा 22 किती सूत्रांचा वापर केलेला आहे आणि किती पद्धतींचा वापर केलेला आहे तुम्हाला स्टार्टिंगपासून मी सांगितले आहे जेव्हा व्हिडिओ भाग 1 तयार केला होता याचा तेव्हापासून मी सांगितलेलं आहे की या तुमचं जे चक्रवाढ व्याज आहे ते आपण फक्त 10 सूत्र आणि 4 पद्धतीमध्ये एंड करून टाकणार तर ते शब्द मी पाडलेला आहे बघा आता पहिला आपण जो सूत्र पाहिला होता तो होता बघा सी आय बरोबर पी मोठ्या कंसात लहान कंस पी 1 r^100 लहान कंस पूर्ण घातांक एन वजा 1 मोठा कंस पूर्ण तर हा सूत्र होता कशाचा तर चक्रवाढ व्याज काढायचा ओके याच्यानंतर जो आपण याच्यानंतर समजा इथं आला असाल बघा समजा आपल्याला असं दिलेला असते प्रश्न काय दिलेला असते का बा मुद्दल आहे 1000 रुपये उसने घेतले आणि 10% दराने आपण घेतलेली आहेत रक्कम आणि वर्षन किती वर्षांसाठी 2 वर्षांसाठी आपण घेतलेली आहेत तर याचा चक्रवाढ व्याज काढा असा प्रश्न निर्माण होता तर असे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत आपण पाहिलेले आहेत तरी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगून देतो बघा हे काय मुद्दल आहे म्हणजेच काय पी तर पी जसं तसं लिहू पीच्या जागी मग कंसात 1 r म्हणजे तर काय टक्के दर रेट म्हणजेच किती आहे 10/100 अँड म्हणजेच काय वर्ष किंवा टी पण लिहू शकता तुम्ही इथं 2 आणि -1 आता याला सोडवायचं आहे मग तर बघा 100 × 100 = 10 म्हणजे काय 110/100 × 110/100 कारण 2 वेळेस आहे वजा 1 आता 1 0 कटला 1 0 कटला म्हणजेच किती आला 11 वर्ग किती होणार 121/10^100 - 1 आता 121 मधून जर 100 आपण काढले तर 21/100 उरणार आहेत गुणिला इथं काय होणार आहेत 1000 मधून हे 2 कटले 2 कटले आता 21 × 10 म्हणजे काय होणार 210 तर आपण म्हणू शकतो की जो चक्रवाढ व्याज आहे तो किती आहे 210 आहे जर मुद्दल 1000 रुपये असेल आणि टक्के किंवा दर 10% असेल आणि वर्ष किंवा एन हे 2 वर्षाचा असेल म्हणजेच 1000 रुपये जर आपण 2 वर्षांसाठी 10% व्याजावर घेत आहोत तर याचा चक्रवाढ व्याज किती होणार आहे 210 रुपये आता सेम असंच आपण पुढच्या सूत्रांमध्ये केलेला होता पुढचं सूत्र बघा हा सूत्र माहीत झाला तुम्हाला या सूत्राने आपण काय काढू शकतो चक्रवाढ व्याज काढू शकतो या सूत्राने आपण मुद्दलसुद्धा काढू शकतो या सूत्राने आपण दरसुद्धा काढू शकतो या सूत्राने आपण एन किंवा टीसुद्धा काढू शकतो ओके तर हा फक्त काय चक्रवाढ व्याजाचं सूत्र नाही जर तुम्हाला चक्रवाढ व्याज दिलेला असेल आणि हे मुद्दल दिलेली नसेल आणि हे दर दिलेला असेल किंवा वेळ दिलेली असेल तर तुम्ही मुद्दल काढू शकता जर तुम्हाला आर दिलेला नसेल आणि 1, 2, 3 या तिन्ही गोष्टी दिलेल्या असेल तर तुम्ही एन काढू शकता किंवा आर काढू शकता ओके पुढचा सूत्र आहे बघा SI = PNR/100 म्हणजेच काय P×N×R/100 याचा अर्थ काय हा सूत्र कशाचा होता आपण पाहिलेला आहे फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन देत आहे म्हणजेच तुम्हाला काय म्हणता आपण आतापर्यंत केवढे सूत्र वापरलेले आहेत आणि काय काय केलेलं आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओ भाग 22 देणार आहे संपूर्ण माहिती ओके आत्तापर्यंत आपण किती सूत्रांचा वापर केलेला आहे आणि किती पद्धतीनुसार आपण चक्रवाढ व्याजांचे प्रश्न सोडवलेले आहेत कारण अफाट
हा टॉपिक आहेत, खूप प्रश्न याच्यावर बनतात. पण परीक्षेच्या दृष्टीने कोणकोणते प्रश्न आपण घेतलेले आहेत, म्हणजे तुमचा 90% किंवा 95% आपण काय केलेलं आहे, चक्रवाढ व्याज घेतलेलं आहे. कारण ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती या पेपरमध्ये कसं असते, तर कोणत्या लेवलमध्ये प्रश्न विचारले जातात त्या लेवलने आपण सगळे प्रश्न घेतलेले आहेत. बघा आता पुढचा सूत्र आहे, बघा SI = PNR/100 म्हणजेच काय, तर SI म्हणजेच काय, साधारण व्याज. तर साधारण व्याज काढण्याचं हा सूत्र आहे. तर बघा साधारण व्याज काढण्याचं सूत्र आहे, जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेला असेल, बघा 1000 रुपये व्याज तुम्ही घेतलेला असेल, मुद्दल घेतलेली आहे आणि 10% घेऊ आपण, 10% दराने घेतलेली आहेत आणि वर्षे किती आहेत, तर वर्षे इथं आपण घेऊ बघा 5 वर्षांसाठी तुम्ही काय घेतलेली आहे, रक्कम घेतलेली आहे, तर साधारण व्याज किती होणार आहे असं तुम्हाला म्हटलेलं आहे 5 वर्षांसाठी. मग काय करणार तुम्ही, 1000 × 10% × 5/100, 1 कटला 1 कटला 5×50 म्हणजे 100×5 500, म्हणजेच काय होणार, 500 रुपये काय होणार, व्याज होणार आहे, सरळ व्याज होणार आहे. आलं का लक्षात, असे प्रश्न याच्यानुसार आपण सॉल्व्ह करू शकतो. पुढचा सूत्र आपण पाहिलेला होता बघा, पुढचा होता बघा अमाऊंट म्हणजेच काय, रास. A = P मोठ्या कंसात 1/R/100 मोठा कंस पूर्ण घातांक N. तर हा जे सूत्र आहे या सूत्रात आपण काय केलेला होता, तर या सूत्रात आपण जे चक्रवाढ व्याज आणि मुद्दल हे दोन्ही मिळून जी रक्कम तयार होते ती रक्कम आपण टाळली होती, म्हणजेच काढायचा सूत्र आहे, म्हणजे रास काढायचा सूत्र आहे, म्हणजेच काय हिंदीमध्ये मिश्रधन काढायचा सूत्र आहे. मग काय, तर बघा वरचा जो सूत्र आहे याच्याबद्दल सांगतो. बघा तुम्हाला जर सरळ व्याज तर काढता येतो, परत यांना आपण मुद्दल पण काढू शकतो, या सूत्राने आपण वर्षेसुद्धा काढू शकतो, वेळ काढू शकतो, या सूत्राने आपण आरसुद्धा काढू शकतो. ओके, पुढचा सूत्र आहे बघा तिसरा, याच्यामध्ये अमाऊंटमध्ये बघा तुम्हाला पी दिलेला आहे बघा 1000 रुपये, दर दिलेला आहे 10% आणि एन दिलेला आहे बघा तुम्हाला 2 वर्षे. ओके, मग मला सांगा किंवा 2 वर्ष आणि हे पी, 1000 रुपये तुम्ही 10% दराने 2 वर्षासाठी उचलले, तर एकूण रक्कम तुम्हाला किती परत करावी लागेल 2 वर्षानंतर, असा इथं प्रश्न आहे. तर बघा काय करायचं, सर्वात अगोदर सूत्रानुसार मांडणी करून टाकू आपण, 1000 × 10/100 2, 100 × 100 = 10 म्हणजे 110/100 × 110/100, 1 कटला म्हणजे 11^2 121/100, ओके, गुणिला 1000, 2 कटले 2 कटले, आता 121 × 10 म्हणजेच काय, 121 × 10 = 1210, किती होणार, 1210 रुपये, हे काय होणार तुमचा चक्रवाढ व्याज नाही तर अमाऊंट होणार आहे. आणि जर तुम्ही या अमाऊंटमध्ये म्हणजेच काय या रासमधून जर तुम्ही मुद्दल काढली तर तुम्हाला काय भेटणार, चक्रवाढ व्याज भेटणार. जसं इथं मी 1000 रुपये काढले तर 210 रुपये आलेले आहेत. मागच आपण याच उदाहरणाने या सूत्राने हा उदाहरण बघितला होता, 210 रुपये एवढा उत्तर आला होता. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न जो आहे, पुढचा जो सूत्र आहे, कदाचित तो लक्षात राहणार नाही तरी पण लक्षात राहण्यासाठी दररोज प्रॅक्टिस करावी 2 तास, म्हणजे जेणेकरून हे जे सूत्र आहेत ते लक्षात राहायला पाहिजे. कारण ह्याला शॉर्टकट लागते, मी म्हणत नाही का शॉर्टकट लागत नाही, पण लागते, पण 1-2-3 प्रश्नाला पण शॉर्टकट लागते, फक्त सर्व प्रश्नाला लागत नाही. पण जे सूत्र हे आहे हे सूत्र तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला लागणार आणि कोणत्याही प्रश्न येणार तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहेत. ओके, तर बघा चौथा जो सूत्र पाहिला होता आणि या सूत्रानेच बघा, आता या सूत्राबद्दल सांगतो, आपल्याला अमाऊंटसुद्धा काढता येतो, आपल्याला पीसुद्धा काढता येतो, आरसुद्धा काढता येतो, एनसुद्धा काढता येतो. म्हणजेच जर एन दिलेला नसेल आणि हे बाकीचे 3 गोष्टी दिलेल्या असेल तर आपण एन काढू शकतो, किंवा आर दिलेला नसेल आणि बाकीच्या 3 गोष्टी दिलेल्या असेल तर आपण आरसुद्धा काढू शकतो. आलं लक्षात. पुढचा सूत्र आहे बघा, चौथा क्रमांकाचं सूत्र आहे बघा, P = 1/2 अमाऊंट. ओके, आता तुम्ही म्हणणार हे कोणता सूत्र आहे, तर बघा मुद्दल काढायला सांगते, म्हणजेच काय म्हणते, तर बघा इथं कसे प्रश्न तयार होतात, इथं प्रश्न कसे तयार होतात, कारण अत्यंत अवघड टॉपिक आहे, सगळे सूत्र लक्षात ठेवावं लागतात. बघा काय म्हणते, एका रकमेचे 2 वर्षाचे व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज. काय म्हणते, एका रकमेचे 2 वर्षाचे व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज, 2 वर्ष व 4 वर्षाचे काय म्हणते चक्रवाढ व्याज, म्हणजे सी आय. कोणकोणते आहेत, तर बघा पहिले जे आहे वर्ष चक्रवाढ व्याजाने,
सॉरी चक्रवाढ व्याजाने रास म्हणजे काय अमाऊंट चक्रवाढ व्याजाने अमाऊंट किती आहे तर 8,000 आणि 10,000 रुपये 8,000 आणि 10,000 रुपये आहे तर ती मुद्दल कोणती आहे असा इथं प्रश्न विचारतो आपल्याला बघा आणि इथं लक्षात ठेवा इथं मेन म्हणजे काय असते तर मेन इथं जर प्रश्नात तुम्हाला जे वर्ष दिलेले असेल ते वर्ष कशात असे जर पटीत असेल तर समजा हा सूत्र लागतो याला आणि पटीत देतात ते कारण तसा प्रश्न तयारच होऊ शकत नाही बघा काय म्हणते आहे इथं म्हटलेलं आहे बघा 2 वर्ष व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने रास 8,000 आणि 10,000 रुपये होते तर मुद्दल ती मुद्दल कोणती आहे तर असे प्रश्न सॉल्व्ह करीत असताना बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे हा सूत्र वापरायचा आहे पहिला रासचा वर्ग पहिली रासचा वर्ग म्हणजे पहिली रास कोणती आहे 8,000 चा वर्ग म्हणजेच काय 8,000 2 वेळेस दुसरी रास म्हणजे दुसरी रास कोणती आहे 10,000 रुपये 4 शून्य कटले 8 8 64 आणि हे 2 देऊन टाकायच्यावर म्हणजे किती आला 6,400 म्हणजेच 6,400 रुपये इथं काय आलेला आहे ती मुद्दल आलेली आहे आला का लक्षात आता पुढचा जो सूत्र आहे आता या सूत्राने तुम्ही काय काय करू शकता या सूत्राने तुम्ही हे काढू शकता तुम्ही अमाऊंट जर हे दोन्ही दिलेला असेल आणि जर हे दोन्ही दिलेला असेल तर तुम्ही दुसरा अमाऊंट सुद्धा काढू शकता ओके पुढचा सूत्र आहे बघा टक्के दर बरोबर चक्रवाढ व्याज वजा CI वजा SI गुणिले 100 छेदात 1 वर्षाचा CI SI हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण याच्यावर बरेच वेळेस परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सूत्र बघा काय टक्के दर बरोबर CI वजा SI गुणिले 100 छेदात 1 वर्षांचा सरळ व्याज हा सूत्र लक्षात ठेवणार लागेल तुम्हाला बघा याच्यावर कसे प्रश्न तयार होतात 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज हे किती आहेत 328 आहेत आणि 2 वर्षाचे साधारण व्याज 320 रुपये आहे तर दर सांगा म्हणते म्हणजेच काय रेट सांगा किती रेटाने किंवा किती दराने ते पैसे घेतलेले आहेत बघा काय करायचं आहे तर हे सूत्र इथं लागू होणार बघा इथं एक जसं इथं एक गोष्ट महत्त्वाची होती काय होती की इथं जे अमाऊंट आहेत इथं जी रास आहे ती कशी पाहिजे आपल्याला याचे जे वर्ष आहे ते कसे पाहिजे पटीत पाहिजे 2 वर्ष 4 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 4 वर्ष 8 वर्ष 6 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष असे पटीत पाहिजे वर्ष तसंच इथं काय तर इथे बघा जे अमाऊंट आहे जे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज आहेत यांचं जे वर्ष आहे ते पाहिजे कसं पाहिजे समान पाहिजे समजा इथं चक्रवाढ व्याज आहे 4 वर्षांचा आणि सरळ व्याज आहे 2 वर्षाचा तर असं चालणार नाही आणि जर असं असेल बिन तर काय करायचं आहे वर्ष समान करून घ्यायचे ते कसे करून घ्यायचे जर फॉर एक्झाम्पल जर इथं असतं बघा चक्रवाढ व्याज आता 1 वर्षांचा आणि सरळ व्याज असते जर 2 वर्षांचा वर्ष वेगवेगळे आहे पहिल्या वर्षाचा चक्रवाढ व्याज किती आहे 328 रुपये आणि 2 वर्षांचा सरळ व्याज किती आहे 320 रुपये मग काय करायचं आहे कन्वर्ट कसं करायचं आहे आपण काय करत आहोत आपल्याला काढायचं आहे दर मग काय करायचं आहे पहिले कन्वर्ट करून घ्यायचं आहे मग काय करायचं आहे तर सरळ व्याजाला चक्रवाढ व्याजाने चक्रवाढ व्याज 1 वर्षाचा आहे तर सरळ व्याज पण 1 वर्षाचा करून टाका मग आपल्याला माहिती आहे सरळ व्याज प्रत्येक वर्षी समान असतो मग जर 2 वर्षाचा जर 320 असेल तर 1 वर्षाचा किती बे का बे बे छक बार म्हणजेच किती 160 रुपये मग आपण किती घेणार 320 न घेता आपण किती घेणार 160 रुपये कारण हा 1 वर्षांचा काय सरळ व्याज आहे आणि 1 वर्षांचा CI आहे 328 म्हणजेच काय वर्ष आपण इथं समान केलेले अशा प्रकारे वर्ष समान करून घ्यायचे जर वर्ष समान नसेल पण या प्रश्नात काय आहे ऑलरेडी वर्ष काय दिलेले आपल्याला समान दिलेले आहेत म्हणजेच किती दिलेले आहे 2 वर्ष 2 वर्षांचा चक्रवाढ व्याज 328 आणि 2 वर्षांचा सरळ व्याज किती आहे 320 रुपये आहे तर टक्के दर सांगा हा खूप पॉप्युलर प्रश्न आहे तर याच्यासाठी हा सूत्र आहे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे लक्षात ठेवायचं आहे बघा CI वजा SI गुणिले 100 छेदात 1 वर्षाचा सरळ व्याज टक्के निघून जाणार बघा 328 वजा 320 गुणिले 100 छेदात 1 वर्षाचा सरळ व्याज हे किती वर्षांचा आहे 2 वर्षांचा आहे सरळ व्याज मग 1 वर्षाचा करण्यासाठी 2 ने भाग देऊ मग किती येणार 160 रुपये येणार आहे ओके मग 160 लिहून टाकू आता यांची जर वजाबाकी केली तर इथं 20 येणार आहेत म्हणजे इथं किती येणार आहेत 8 येणार आहेत आणि गुणिले 100 येणार आहेत छेदात 16 येणार आहेत ओके 160 येणार आहेत मग 1 शून्याला 1 शून्य कट झाला 8 1 8 8 2 16 गुणिले 10 2 5 10 म्हणजे किती आलेला आहे 5% इथं काय आलेला आहेत चक्रवाढ आणि दर आलेला आहे 5% आला का लक्षात तुमच्या म्हणजे फक्त प्रॅक्टिस पाहिजे काही अवघड सूत्र नाही आहे
एकदा का तुमचा परिचय झाला, काही सूत्र कशी असतात बाबा, आणि याच्याबाहेर काहीच नाही. एवढा जे मी लिहिलेलं आहे व्हाईट बोर्डवर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास. याच्याबाहेर तुम्हाला कोणताच प्रश्न येणार नाही परीक्षेत. परीक्षेत पोलीस भरतीची लेवल जी आहे किंवा तलाठी किंवा ग्रामसेवकची जी लेवल आहे त्या लेवलने तुम्हाला यापैकी या व्हाईट बोर्डच्या बाहेर कोणताच प्रश्न तुम्हाला टाकला जाणार नाही. कारण त्या लेवलनुसार आपण हे चक्रवाढ व्यास हा संपूर्ण प्रकरण आपण घेतलेला आहे. ओके, आता या सूत्राने तुम्ही काय काय काढू शकता? तर याने तर निघणार नाही, तर याने फक्त आपण दर काढू शकतो. पुढचं आहे बघा, सहावा जो आहे आपला चक्रवाढ व्याजाचा जो सूत्र आहे सहावा प्रकरणाचा, तो आहे बघा टक्के दर बरोबर शंभर कंसात पट कंस पूर्ण एक छेदात एन हा घातांक किंवा टी घातांक वजा एक. काय करायचं आहे बघा, टक्के आर बरोबर एक्स एक छेदात टी हा काय झालेला आहे घातांक वजा एक करून टाकायचा. हा काय, तर हा आहे बघा टक्के काढायचा सूत्र. आता तुम्ही म्हणणार इथं एक्स लिहिलेला आहे ना, इथं पट आहे. जर पटीत असेल समजा एखादा प्रश्न, जर चक्रवाढ व्याजाचा जर एखादा प्रश्न पडला बा आणि त्याच्यात जर पट असेल तर काय करायचं मग, आणि तुम्हाला दर काढायला म्हटलं तर हे काढायचं आहे, हे सूत्र वापरायचं आहे. काय म्हटलेलं आहे इथं, शंभर पाहिजे ना, शंभर लिहून टाकू. एका वर्षाचे म्हणजेच वर्ष किती आहेत, एक. एका वर्षाचे काय म्हणते चक्रवाढ व्याजाने, दोन वर्षाचे सॉरी, तर दोन वर्षाचे चक्रवाढ व्याजाने दाम नऊपट होते, नऊपट दाम होते. दोन वर्षात समजा एखादी रक्कम आहे, समजा पाच रुपये ही रक्कम आहे, आणि हे दोन वर्षात किती होऊन जाते, नऊपट होऊन जाते. म्हणजेच किती, पाच नाम पंचेचाळीस, म्हणजेच किती, पंचेचाळीस रुपये होऊन जाते असा इथं प्रश्न आहे. मग काय करायचं, नऊपट होते तर चक्रवाढ व्याजाचा दर सांगा म्हणते. मग काय करायचं, सर्वात अगोदर शंभर गुणिला नऊ छेदा टी किती आहे, दोन वजा एक. आता याला जर सोडवला आपण तर बघा, इथं याला सोडवायची एक टेक्निक आहे. नऊचा वर्ग काय म्हणते, नऊचा वर्ग काढा म्हणते, कारण वर्ग एक आहे. मग काय करायचं, वर्ग काढायचा, तीन हे वर्ग काढायचा आहे. ओके, इथं काय होते, जर एक जर नसता तर आपण काय म्हटलं असतं, बाबा वर्ग काढायचा आहे, पण एक आहे याचा अर्थ याची उलट मारायची, म्हणजेच याचा काय करायचा, वर्ग होणार होता, पण वरी डोक्यावर एक असल्यामुळे इथं काय होणार, उलटा वर्गमूळ. मग शंभर गुणिला ती तीन त्रिक नऊ म्हणजे तीन घ्यायचं. काय करायचं आहे, वजा एक करायचं आहे. तीनमधून एक गेला म्हणजे किती, दोन गुणिला हंड्रेड बरोबर दोनशे टक्के. काय म्हणू शकतो आपण, दोनशे टक्के ते काय होणार, दर होणार आहे. तर अशा प्रकारे आपण सूत्र सहावा पाहिलेलं आहेत. त्यानंतर सूत्र आहेत सातवा, म्हणजे याच्या बाहेर काहीच नाही बरं, चक्रवाढ व्याज याच्या बाहेर कोणताच प्रश्न तुम्हाला पडणार नाही, आणि याच्या बाहेर तुम्हाला कोणताच सूत्र वापरण्याची गरज नाही, कारण एवढेच या प्रकरणावर फक्त दहा सूत्र आहेत आणि चार पद्धती आहेत बस, बाकी काय नाही. बघा आता पुढचं आहे बघा, हा सूत्र आपण असा केलेला आहे, हा सूत्र आपण इथं कन्वर्ट केलेला आहे, कारण दोन दोन आपल्याला काय दिलेले असतात, पट दिलेले असतात. ओके, बघा काय सूत्र आहे, टक्के आर बरोबर काय म्हणते, मोठ्या कंसात लहान कंस दुसरा पट छेदात पहिला पट लहान कंस पूर्ण एक छेदात पहिला टाइम वजा दुसरा टाइम मायनस एक मोठा कंस पूर्ण लहान कंस पूर्ण गुणिला हंड्रेड मोठा कंस पूर्ण गुणिला हंड्रेड हा सूत्र आहे. आता याच्यावर कसे प्रश्न तयार होणार, ती रक्कम समजा एखादी रक्कम आहे ती पाच वर्षात काय होते, चारपट होते. समजा दहा रुपये आहे, आता हे दहा रुपये किती वर्षात, तर पाच वर्षात किती होणार आहेत, तर चारपट म्हणजे चाळीस रुपये होणार आहेत. आणि व सात वर्षात म्हणजेच किती, पाच वर्षात जर चाळीस तर सात वर्षात हीच रक्कम किती होणार आहे, नव्वद रुपये होणार आहेत सात वर्षात, असा इथं प्रश्न आहे. मग कसा प्रकार सॉल्व करायचा आहे असे प्रश्न, तर बघा टक्के आर काढायचं म्हणते, मग दुसरा पट किती आहे, तर पाच वर्षात चारपट होते, पाच वर्षात किती होते, चारपट होते, आणि तीच रक्कम सात वर्षात नऊपट होते, तर टक्के आर किती आहे ते काढा म्हणते. आला लक्षात, मग काय करायचा, पाच वर्ष आहे म्हणजे पट, मग दुसरा पट कोणता आहे, नऊ, नऊ छेदात पहिला पट किती आहे चार, एक छेदात पहिला टाइम किती आहे सात, दुसरा टाइम किती आहे सात वजा पहिला टाइम पाच वजा एक गुणिला हंड्रेड. आता पाच सहा
सात म्हणजे किती, 1/2, 9/4 घातांक किती, 1/2 वजा y आणि गुणिले 100. आता याला कसं सोडवायचं आहे, 2 चा हे काय म्हणते बघा, इथं काय आहे 1/2 आहे, याचा अर्थ काय, जर 1 नसता तर याचा अर्थ काय असता, वर्ग झाला असता, पण 1 असल्यामुळे हे वर्ग होता, आता याचा वर्गमूळ होणार आहे, मग 3 चा वर्गमूळ कोणता आहे, 9 चा वर्गमूळ 3, 2 चा वर्गमूळ 4 चा वर्गमूळ 2, ओके वजा y गुणिले 100, ओके. आता बाकी आपण केली म्हणजे 3/2 मधून जर 1 वजा केला तर काय होणार आहे, याच्या छेदात काय आहे, मग तिरपा गुणाकार करू, आता 1 देऊन टाकला आपण, 3 × 3 गुणिले 2 × 2 वजा 2 × 2 / 2 म्हणजे 3 × 3 जर 2 गेले तर 1 उरला छेदात 2 × 100. आता याला जर सोडवलं आपण, तर बघा म्हणजेच काय, तर 1/ म्हणजेच किती आहे, 0. जर याला जर सोडवलं आपण, समजा मी आता सोडवत नाही कारण तुम्हाला शिकवलेलं आहे पहिले, कारण वेस्ट होणार आपला टाइम, म्हणजेच किती ना 33.33% दर होणार आहे, अलग लक्षात, म्हणजे फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन देत आहेत, सूत्र कशी आहेत काय, वा नंतर आपण याच्यावर जे प्रश्न पडलेले आहेत ते आपण घेतलेले आहेत व्हिडिओ भाग 21 पर्यंत, ओके, कोणकोणते सूत्र वापरलेले आहेत ते आपण सांगत आहे तुम्हाला, आणि एवढे सूत्र असतात. पुढचा जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे सूत्र, कारण बऱ्याच खूप पॉप्युलर प्रश्न आहेत याच्यावर विचारण्यात आलेले आहेत, बरेच वेळेस विचारण्यात येतात याच्यावर प्रश्न. सूत्र कोणता आहे, आठवा आहे, रास बरोबर मुद्दल अधिक व्यास, खूप पॉप्युलर आहे. समजा तुम्हाला एखादी मुद्दल दिलेली असेल बा 1000 रुपये, त्याची व्याज दिलेला असेल बाबा 210 रुपये, तर टोटल मुद्दल किती आहे ते सांगा म्हणते, मग टोटल रास किती आहे ते सांगा म्हणते, मग मुद्दल किती आहे 1000 रुपये अधिक व्याज किती आहे 210, म्हणजेच किती होणार आहेत 1210 रुपये, मग हे 1210 रुपये काय, व्यास अधिक मुद्दल काय होणार, रास, आलं लक्षात. आता जसं आपण याच्या अगोदरचा जो व्हिडिओ भाग होता, वेळांतर हा जो प्रकरण होता, याच्यामध्ये एक सूत्र होता बघा, तो सूत्र होता बघा, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. आता यालाच असंच हा सूत्र आहे बघा, रास बरोबर मुद्दल गुणिला व्याज. आता जसं आपण अंतर जर वरी ठेवला आणि खाली जर वेग ठेव केला आणि तर बरोबर वेळ निघणार होता, आणि जर आपण अंतर जर वरी ठेवला असता आणि जर वेळ जर खाली घेला असता तर वेग निघणार होता, तर सेम असंच इथं काय, चक्रवाढ व्याजामधला जो हा सूत्र आहे सेम असंच काम आहे याचं पण, म्हणजे एका सूत्राने आपण 2 सूत्र तयार करू शकतो. जर आपल्याला व्याज काढायचा आहे बुवा, काय काढायचा आहे, व्याज काढायचा आहे, मग काय करायचं आहे, रासमधून मुद्दल वजा करा, ओके, आणि जर मुद्दल काढायची आहे तर मग काय करायचं आहे, रासमधून व्याज वजा करा, आलं लक्षात. जसा इथं एक एक्झाम्पल देतो बघा, व्याज आहे समजा 210 रुपये, समजा रास आहे किती आहे 1210 रुपये रास आहे, आणि मुद्दल किती आहेत 1000 रुपये आहे, तर आपल्याला व्याज काढायचं आहे, मग काय करायचं, यांची वजाबाकी करायची, मग 1210 मधून जर 1000 रुपये जर वजा केले तर 210 रुपये उरणार आहेत, हा झाला आपला व्याज. आणि जर आपल्याला मुद्दल काढायची आहे, आणि तर मग काय करायचं, रासमधून व्याज वजा करायचा, मग रास कोणती आहे 1210, मग व्याज किती होता, व्याज धरू आपण 210, मग काय काढायची, मुद्दल, मग काय करणार, याची वजाबाकी केली, मुद्दल भेटणार आहेत 1000 रुपये, आलं लक्षात. म्हणजे या एका सूत्राने आपण इथं 2 सूत्र निर्माण केलेले आहेत, झाले तुमचे 10 सूत्र तयार. म्हणजे जर ढोबळमानाने पाहिलं तर 8 सूत्र आहे, कारण या एका सूत्राचे आपण 2 सूत्र निर्माण केलेले आहे, पण आपण 10 सूत्र याला म्हणून, 10 सूत्रात अख्खा टॉपिक संपलेला आहे. आता जे 4 पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत, तर अत्यंत महत्त्वाच्या पद्धती आहेत, कारण यांना कोणता सूत्र लागत नाही, यांना काढायचा कोणता सूत्र नाही, कारण हे पद्धतीनुसारच सोडवावं लागेल आपल्याला. बघा, सर्वात अगोदर जर तुम्हाला टी म्हणजेच एन किंवा वर्ष जे दिलेले असतं, वेळ कालावधी जे दिलेलं असते चक्रवाढ व्याजमध्ये, त्याच्यात जर तुम्हाला असं म्हटलं असतं की बा काय म्हणते, जर तुम्ही 10000 रुपये उचलले बा बँकेतून आणि 4% तुम्हाला व्याज लागलेलं आहे, आणि किती वर्षांसाठी, 2 वर्षांसाठी उचललेले आहेत तुम्हाला 4% त्यांनी व्याज लावलेलं आहे, पण तो डायरेक्ट 2 वर्षानंतर येणार का तुम्हाला मागायला, नाही, ते डायरेक्ट कधी येणार आहेत, दर 6 महिन्याला, म्हणजेच किती, 2 वर्षात किती महिने असतात 24, आणि 6 महिन्याला त्यांची 1 चक्कर असणार, म्हणजेच 24 महिन्यात त्यांची किती होणार आहे चक्कर, तर 6 × 24 म्हणजे 4 चक्र होणार आहेत तुमचे,
तुमच्या घरी कशासाठी व्याज मागायला. आलं लक्षात, चार वेळास म्हणजेच ते डायरेक्ट एक वर दोन वर्षानंतर येणार नाही व्याज मागायला. डायरेक्ट किती, चार दोन वर्षात चार वेळा तुमच्या घरी येणार आहेत व्याज मागायला. कारण दर सहा महिन्याला येणार आहे, दर सहा महिन्याला तुम्हाला व्याज द्यावं लागेल. तर दर सहा महिने जर व्याज असेल तर चक्रवाढ व्याज किती, इथं प्रश्न विचारले. मग काय करायचं असे प्रश्न सॉल्व्ह करीत असताना, बघा सर्वात अगोदर टी ला पहिला मुद्दा आहे, हे काल्यापिनानं असं केलेलं आहे. टी म्हणजेच काय, जी वेळ असते, वेळला महिन्यात कन्वर्ट करा, म्हणजे जी वेळ आहे म्हणजे दोन वर्षे आहे, याला महिन्यात कन्वर्ट केला म्हणजेच एका वर्षात बारा महिने, मग दोन वर्षात चोवीस महिने झालेले आहेत महिन्यात कन्वर्ट केलेला आहे. त्याला सहाने भाग द्या. का सहाने भाग देऊ, कारण सहा माही म्हणते म्हणून सहाने भाग दिला. छेचूक चोवीस चार आलेले आहेत. आता जो भागाकार आलेला आहे तो काय म्हणून घ्यायचा आहे, वेळ म्हणून घ्यायचा आहे, कालावधी म्हणून घ्यायचा आहे. मग हा दोन वर्ष न घेता आपण किती घेणार आहे, चार वर्ष. दोन वर्ष न म्हणता इथं काय म्हणू आपण, चार वर्ष म्हणू, किंवा चार म्हणू आपण, जे वेळ आहे ती चार म्हणू. ती आता महिन्यात आहे की वर्षात आहे, इथं वर्ष दिलेलं आहे दोन वर्ष होता म्हणून याला चार वर्ष म्हणू आपण. ओके, आला का? हां. आता दुसरा आहे, मग दुसरी स्टेप कोणती आहे, नेहमी बारा महिन्याला सहाने भागा. म्हणजेच आता चोवीस महिने घ्यायचे का, नाही, किती महिने घ्यायचे, बारा, कारण एक वर्षच घ्यायचं आहे नेहमी. इथं मुलं अडकतात, इथं जेव्हाही तुम्हाला दर काढायचा आहे तेव्हा काय करायचं आहे, बारा महिनेच घ्यायचे. कितीने सहाने भागायचा, का, कारण सहा महिने आहे म्हणून छेदोनी बारा, म्हणजे किती आलेले, दोन. आता आलेला भागाकाराने दराला भागा, आलेल्या भागाकाराने दराला भागा. मग दर किती आहेत, दर आहे चार टक्के. मग चारला आपण कितीने भागू, कारण भागाकाराला दोन, मग दोनने बे दोन्ही चार, म्हणजे किती आलेला आहे दर, दोन टक्के. मग इथं दर दोन टक्के लिहिणार आहे आपण, दर किती लिहिणार आहेत, दोन टक्के लिहिणार आहे. बस झाला तुमचा प्रश्न तयार. आता तुम्ही आपल्या चक्रवाढ व्याजाचं सूत्र लावून सुद्धा याला सोडू शकता. फक्त तुम्हाला असे प्रश्न जर असेल सहा माही, तर काय करायचं आहे, त्याचा दर काढायचा आहे. सहा माही असो ती माही असो, तर असे प्रश्नात काय करायचं सर्वात अगोदर, तर जो दर आहे आणि जो वेळ दिलेला आहे यांचं काय करायचं आहे, पहिले ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे खरा दर कोणता आहे, दोन टक्के, आणि खरा वेळ किंवा वर्ष किती आहे, चार आहेत. चार टक्के आणि दोन वर्ष नसून दोन टक्के चार वर्ष आहे. आलं लक्षात? आता याला सोडवायचं आहे. बा काय करायचं आहे, चक्रवाढ व्याज. मग सूत्र टाकून द्या, सूत्र हा वापरू आपण सरळ व्याज काढायचा. मुद्दल किती आहे, दहा हजार रुपये. ओके, एक अधिक आर, आर किती, बा चार टक्के न घेता दोन टक्के, कारण जो खरी आहे, जो खरा दर आहे तो घेतलेला आहे. एन किती आहे, बा चार, दोन वर्ष नसून चार आहे. वजा एक, शंभर एका शंभर अधिक दोन, म्हणजे एकशे दोन छेदात शंभर गुणिला एकशे दोन छेदात शंभर गुणिला एकशे दोन छेदात शंभर गुणिला एकशे दोन छेदात शंभर वजा एक, आणि इथं दहा हजार जसे तसे. आता बे पंच दहा, बे एका बे, आणि इथं पण तसंच होणार आहेत बघा. ओके, बे पंच दहा, पन्नास 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 पन्नास. ओके, वजा एक. आता याचा जर वजा, याचा जर हे केला आपण गुणाकार, गुणाकार 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 गुणाकार, आणि इथं दहा हजार जशीचं तशी. आता एकावन्नला चार वेळेस गुणायचा, म्हणजे एकावन्न गुणिला एकावन्न गुणिला एकावन्न गुणिला एकावन्न जर केला, म्हणजे एकावन्नचा जर वर्ग काढला आपण, एकाशी एक, पाच एका पाच, आणि पाच एका पाच, आणि पाचची दुप्पट दहा, दहाशे शून्य झाला एक, पाचाचा पंचवीस आणि एक सव्वीस, म्हणजेच किती आलेला आहे, सव्वीसशे एक. हे का आलेला आहे, एकावन्नचा वर्ग. परत एकावन्नचा वर्गानेच एकावन्नच्या वर्गाला गुणू, कारण चार वेळेस आहे एकावन्न, म्हणून एकाशी एक, एक शून्य शून्य, सहा एका सहा, दो एका दो, गुणिला एक दोन तीन चार, गुणिला सहा एका सहा, सहा शून्य शून्य, छे छे बारा, छेदून बारा ने एक तेरा, एक 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 तीन. ओके, दोन एक दोन, दोन शून्य शून्य, छे दोन्ही बारा, दो दोन्ही चार आणि पाच, एक शून्य बारा पाच आठ पाच सात, हे आलेलं आहेत पंच्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार दोनशे एक रुपये आलेले आहेत. आता खाली किती आहेत, पाचा पाचा पंचवीस, पंचवीस पाचा एकशे पंचवीस, आणि एकशे पंचवीस पाचशे किती होणार आहेत, एकशे पंचवीस पाचशे, म्हणजे पाचा पाचा पंचवीस, पाचाचे दोन, पाच दोन दहा, अकरा बारा, पाच एक पाच आणि सहा, सहाशे पंचवीस, म्हणजेच बघा पाचा पाचा पंचवीस, पंचवीस पाची, पाचाचा पंचवीस, पाचाचे आले दोन, पाच एक, पाच दोन दस, ग्यारा बारा, एकशे पंचवीस. परत पाचने याला गुणायचं आहे, तर पाचचा पाच म्हणजे किती येणार, पंचवीस पाची सहाशे पंचवीस. आता सहाशे पंचवीस लिहा खाली, सहाशे पंचवीस आणि शून्य किती आहे, चार, देऊन टाकू आपण चार. ओके,
आता जर यांची वजाबाकी करायची आहे म्हणजे किती यांची वजाबाकी करायची आहे नंतर 100 ने गुणायचा आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे ओके मग जे उत्तर येणार आहेत ते आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहेत ओके तरी तुम्हाला उत्तर सांगून देतो बघा याचा उत्तर येणार आहेत बघा 824.3216 824.3216 तुम्ही सॉल्व केला हे सूत्र लावून तर तुम्हाला येतो फक्त मेन काय आहे इथं जे दर आहे ते 2 घ्यायचं आहे आणि जे वर्ष आहे ते 4 घ्यायचं आहे कारण आपण कन्वर्ट केलेलं आहे ओके आता जर 6 महिने असेल तर आणि जर 3 महिने असेल मग काय करायचं आहे मग सेम अशीच प्रोसिजर आहे फक्त 6 जागी 3 घ्यायचं आहे बाकी समधी सेम प्रोसिजर आहे बघा काय म्हणते तिमाही टीला महिन्यात कन्वर्ट करा म्हणजे जर तिमाही असेल म्हणजेच काय जसा दर सहा महिन्याला तो बुवा व्याज मागायला येणार होता आता तो बुवा काय होणार आहे आता तो बुवा दर 3 महिन्याला व्याज मागायला येणार आहे त्याला काय म्हणतात तिमाही चक्रवाढ व्याज म्हणजे जर 9 महिन्यांसाठी जर 5,000 रुपये आपण घेतले किती 9 महिन्यांसाठी जर 5,000 रुपये जर आपण उसने काढली बँकेतून काय केलं आपण 5,000 रुपये उसने काढली तर आणि दर लावलेला आहे जर 20% जर दर लावला त्याने 20% जर दर लावला तर चक्रवाढ व्याज किती होणार आहे जर चक्रवाढ व्याज तिमाही असेल तर म्हणजेच काय ते बुवा आता डायरेक्ट किती 9 महिन्यांनी येणार नाही तो किती 9 महिन्यांमध्ये किती 3 महिने येतात किती वेळा 3 महिने येतात तर 9 भागिले 3 3 3 9 3 वेळा 3 महिने येतात आहे पहिल्या 3 महिन्याला आला व्याज घेऊन गेला नंतर 3 महिन्याला आला व्याज घेऊन गेला नंतर 3 महिन्याला आला व्याज घेऊन गेला असा प्रत्येक 3 महिन्याला येणार आहे जोपर्यंत 9 महिने पूर्ण कंप्लीट होणार नाही तोपर्यंत त्याचा व्याज मागायला ओके पहिले काय होता पहिले होता फक्त डायरेक्ट 9 महिने आहे म्हणजे 3 महिने असेल तर मग डायरेक्ट 9 महिन्यानंतर येणार एक वेळेस आणि व्याज घेऊन जाणार पण इथे किती 3 वेळेस येणार आहे व्याज मागायला म्हणजेच काय त्याचा फायदा होणार आहे त्याचा लाभ होणार आहे त्याचा प्रॉफिट होणार आहे नफा होणार आहे जास्त त्याला चक्रवाढ व्याज मिळणार आहेत मग काय करायचं आहे तर सर्वात अगोदर जे महिने आहेत काय म्हणते ते तिमाहीमध्ये टीला महिन्यात कन्वर्ट करा म्हणजे महिन्यात कन्वर्ट करायची गरज नाही 9 महिने ऑलरेडी दिलेले आहेत 3 भागा त्याला 3 भागा का कारण तिमाही आहे म्हणून 3 3 9 हे आलेलं आहे आता जो भागाकार आलेला आहे तो काय म्हणून घ्यायचा आहे डायरेक्ट महिने म्हणा इथं महिने आहे ना तर महिने म्हणा आता 9 महिने न म्हणता इथं किती महिने घेऊ आपण 3 महिने ओके कारण उत्तर आलेलं आहे 3 महिने पुढचं आहे बघा नेहमी 12 महिन्यांनीच आता आपण 9 महिने नाही घेणार 12 महिने घेणार प्रश्नानुसार नाही तर 1 वर्षांचा घेणार आहे जसं आपण 6 महिन्यामध्ये केला होता आणि छेदात भागीला 3 करा 3 × 12 म्हणजे 4 3 काय केला कारण तिमाही आहे 4 आता हे जे आलेलं आहे भागाकार याने जे दर आहे त्याला भागा आता दर किती आहेत 20% 20 4 5 20 5% काय इथं दर आहे आता 20% न घेता किती घेणार आहे 5% घेणार आहे आला लक्षात सेम 6 महिन्यासारखंच आहे फक्त जिथं 6 होते तिथं आपण 3 टाकलेले आहेत बाकी समजा सेम प्रोसेस आहे आता काय म्हणते सरळ व्याज काढा मग काय चक्रवाढ व्याज काढा मग काय करायचं आहे हा सूत्र लावायचा आहे आणि चक्रवाढ व्याज काढून घ्यायचा आहे आला लक्षात जसा बघा इथं काढून घेतो सी आय किती आहे पी किती आहे 5,000 रुपये 1 अधिक दर किती आहे 5% छेदात 100 3 ओके वजा 1 आता 100 × 100 = 5 105 × 100 × 105 = 100 वजा 1 5 × 2 = 5 आणि 5 × 2 = 10 म्हणजे 21/20 × 21/20 ओके वजा 1 आता काय करायचं 21 घन किती येणार आहेत तर 21 घन येणार बघा 441 मला तर वाटते 441 येणार आहेत बघा बघून घेऊ तरी पण 21 वर्ग किती येणार आहेत तर 81 2 × 2 2 × 2 2 × 2 आणि 2 × 2 = 4 म्हणजे 4 × 2 = 4 म्हणजे 441 हे काय वर्ग आहेत परत 21 आपण भाग देऊ कारण व घन म्हणते मग काय करायचं 81 4 × 4 × 4 × 2 × 2 4 × 8 × 8 ओके 1 6 12 आणि इथं 9 म्हणजे काय 9261 कुठं लिहिणार आपण वरी लिहू 9261 आणि 2 × 2 = 4 × 2 = 8 म्हणजे 3 0 देऊन टाकू आता याच्यामधून जर आपण 8,000 काढले म्हणजे 8,000 मधून जर 9,261 काढले तर किती येणार 1,261 उरणार आहेत ओके गुणीला किती आहेत 5,000 रुपये आहेत 5,000 केले गुणीला मग काय करायचं आहे याचा गुणाकार करा 5 × 5 5 × 6 = 30
5 2 10 आणि 13 5 1 5 आणि 6 आणि हे 3 0 देऊन टाका याला म्हणजे छेदात छेदात 8000 तर राहणार असो छेदात 8000 राहणार म्हणजे हे दोन हे 3 0 कटले हो छेदात 8000 आणि हे 3 0 कटले मग किती आलेला आहे तर आता जर आपल्याला भागाकार जरा उत्तर आणायचं आहे तर मग काय करायचं आहे 1261 छेदात 8 गुणिला 5 ने जर एवढा सोडवला तुम्ही तर समजा तुमचा उत्तर आलेला आहे मग जो काय उत्तर येणार आहे ते मी तुम्हाला सांगून देतो बघा आपण जर सोडवला तर आपला उत्तर येणार आहे बघा 688 पॉइंट किती येणार आहे 688 पॉइंट 125 उत्तर येणार आहे 125 आणि हे कसं सोडवायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओ भागमध्ये सांगितलेलं आहे 21 जेवढे पण व्हिडिओ भाग घेतले होते त्याच्या सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे एकदम बेसिकपासून आज या मागचा उद्देश काय आहे व्हिडिओ भाग 22 की जेवढे सूत्र वापरले होते ते सूत्र तुम्हाला किती सूत्र आपण वापरलेले आहेत ते तुम्हाला सांगावं असा उद्देश आहे फक्त प्रश्न सॉल्व करून द्यायचा काम नाही कारण तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ भाग 22 आहे 21 पर्यंत तुम्हाला प्रश्न सॉल्व करून घेतलेले आहेत ते पण प्रकार वाईज टाईप वाईज ओके आता हे झालं तुमचं 6 माही असेल 3 माही असेल जर वेळ पण जर तुम्हाला एखादा जर प्रश्न पडला वा समजा इथं बघा काय प्रश्न असतात वेगवेगळे एक प्रश्न आहे बघा एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 40 रुपये व 46 रुपये आहे तर व्याजाचा दर किती म्हणजेच काय जर एखादी रक्कम आहे आणि त्याचे जर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढ व्याज 40 रुपये आणि 46 म्हणजे दोन चक्रवाढ व्याज दिलेले असेल पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे आणि तुम्हाला काय म्हटलेला असेल दर काढा तर मग अशा परिस्थितीत काय करायचं बघा सर्वात अगोदर असा जर प्रश्न असेल हे एक प्रश्न आहे म्हणजे या टाईपचे जर प्रश्न असेल तर सर्वात अगोदर काय करायचं आहे व्याजातील फरक काढायचा आहे म्हणजे व्याजातील फरक किती आहे 6 रुपये आहे मग काय करायचं आहे तर आता पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढ व्याज आहे याचा अर्थ काय तर याचा अर्थ आहे बघा पहिल्या वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हा काय असतो सारखाच असतो समान असतो आलं लक्षात मग काय आपण इथं डोकं लावून जरा माइंड आपण सोडू शकतो बघा काय करू शकतो आपण की पहिल्या वर्षाचं किती आहे 40 वर्षाचे चक्रवाढ व्याज आहे याचा अर्थ सरळ व्याज सुद्धा 40 रुपयेच आहे ओके मग 40 रुपयावर जर 6 रुपये भेटत असेल तर 100 रुपयावर किती भेटणार 4 4 कटले 2 2 4 2 5 10 5 6 30 5 6 30 ओके मग काय करणार आपण 5 6 30 छेदात 2 म्हणजेच 15% इथं काय येणार आहे दर येणार आहेत आलं का लक्षात पुढचा आहे बघा एक प्रश्न आहे जर तुम्हाला तुम्ही म्हणणार वा 6 माही आहे 3 माही आहे पण जर वर्षसुद्धा असेल आणि महिनेसुद्धा असेल समजा 4 महिने 4 वर्षे असेल आणि 3 महिने 4 वर्ष व 3 महिने यांचा चक्रवाढ व्याज काढा असा जर प्रश्न असेल रुपये काय असणार तुमची 8000 रुपये मुद्दल असणार 15% काय असणार दर असणार आणि वेळ असणार 2 वर्ष 4 महिने 2 वर्ष 4 महिने आणि चक्रवाढ व्याज काढा म्हटलं मग काय करायचं अशा परिस्थितीत बघा शेवटचं राहिलेलं आहे याला सूत्र लागणार नाही याला काय टेक्निक लागणार आहे बघा काय करायचं आहे सर्वात अगोदर 2 वर्ष म्हटलेलं आहे म्हणजे 2 वर्ष 4 महिन्यांसाठी तुम्ही 8000 रुपये बँकेतून काढले 15% दराने तर शेवटी तुम्हाला 2 वर्ष 4 महिने संपले तर किती चक्रवाढ व्याज द्यावा लागेल हे तुम्हाला काढायचं आहे मग काय करायचं आहे आपण तर म्हटलं असतं बा महिने आहे आता तर खूप प्रॉब्लेम होणार आहे मग काय करायचं आहे तर पहिले वर्षांचा काढून घ्यायचं आहे काय काढायचं आहे चक्रवाढ व्याज नाही काढायचं आहे अमाऊंट काढायचं आहे अमाऊंट मग अमाऊंटचा सूत्र कोणता आहे हे ए बरोबर पी मोठ्या कंसात 1 + r/100 मोठा कंस पूर्ण घातांक एन मग काय करायचं आहे सर्वात अगोदर किमती ठेवू पी किती आहे 8000 रुपये 1 + r/15% / 100 घातांक किती घ्यायचा आहे 2 पहिले 2 वर्षांचा काढू 100 × 100 = 15 115 × 100 × 115 × 100 आणि गुणिला 8000 रुपये आता 3 0 कटले हे 3 0 कटले म्हणजे खाली उरले 10 मग 10 × 15 × 115 5 2 10 5 3 15 गुणिला 5 2 10 ओके परत 5 2 10 आता 23 × 115 जर केले आपण तर किती भेटणार आहे आपल्याला बघा इथं लिहितो बघा 115 × 23 जर केले तर बघा 5 3 15 3 × 3 × 1 = 4 3 × 3 5 2 10 2 1 × 3 2 1 × 2 5 4 6 2 म्हणजे 2645 भेटणार आहे आता 2645 × 2 जर केले तर आणि हे 8 आहे गुणिला किती आहेत हे 8 आहेत ओके आता बे का बे बेचूकाट आलाय म्हणजे 4 × 2645 जर केले आपण किती 4 × 2645 जर केले
तर आपल्याला लगेच उत्तर भेटणार आहेत. 5 चौक 20, 4 चौक 16 17 18, 6 चौक 24 आणि 1 25, 4 2 8 9 10, म्हणजेच किती आला? 10,580. आता 10,580 हे का आलेलं आहेत? अमाऊंट आलेला आहेत. का आलेला आहेत? अमाऊंट आलेला आहेत. आता हा काय अमाऊंट आहे, मग काय करायचं आहे? 2 वर्षांचा अमाऊंट निघलेला आहे, म्हणजे काय? 2 वर्षांची रास निघलेली आहे. आता काय करायचं आहे? आता राहिलेले आहेत 4 महिने. आता इथं मुलं अडकतात, इथं काय करायचं म्हणते? तर बघा, इथं लक्ष द्या, इथे काय करायचं आहे? तर 4 महिन्यांचा सरळ व्याज काढून घ्यायचं आहे. मग अमाऊंट कोणती घ्यायची आहे? अबे, मुद्दल कोणती घ्यायची? 8,000 न घेता मुद्दल याला मानायचं आहे, जे अमाऊंट आहे. मग सरळ व्याजाचं सूत्र लावू आपण, हे वाला एस आय बरोबर, म्हणजे मुद्दल कोणती घ्यायची आहे? अमाऊंट, नवीन अमाऊंट, म्हणजे 10,580 गुणेला. आता पी किती घेतला आपण, एन किती होता? 4. तर 4 महिने घ्यायचे आणि दर तोच घ्यायचा आहे 5-15% छेदात 100 गुणेला. आता हे किती आहे? 4 महिने. मग टोटल महिने किती आहे? 12. मग 12 घ्यायचे. 4 एका 4, 4 3 12, 3 एका 3, 3 5 15, 5 एका 5, 5 2 10, आणि वर किती आहेत? 10,580. 1 0 1 0 कटला, 2 5 10, 2 2 4, 2 9 18, म्हणजेच किती आलेला आहेत? 529. का आलेला आहेत? सरळ व्याज आलेला आहे. का आलेला आहे? सरळ व्याज आलेला आहे 529. आता काय करायचं आहे? आता पुढची स्टेप आहे का? आता आता आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे? हे सरळ व्याज आणि हे अमाऊंट यांची काय करायची? बेरीज करून घ्यायची. मग सरळ व्याज किती आहे, अमाऊंट किती आहे? 10,580 अधिक 529 या 9, 10, 11, 1, 1, म्हणजे 11,109 रुपये. हे काय आलेला आहेत? आपला टोटल अमाऊंट आलेला आहे, पूर्ण अमाऊंट आलेला आहे. हे फक्त अमाऊंट होता 10,580. आता 11,109 रुपये हे काय झालेलं आहे? टोटल अमाऊंट आलेला आहे. आता या अमाऊंटमधून जे प्रश्नातील मुद्दल आहेत ती वजा करायची. किती आहेत? 8,000 रुपये. मग 8,000 रुपये याच्यातून वजा करून टाकू बा. आला का लक्षात? मग 89,009,108,910,11 म्हणजे 3, म्हणजे 3109 रुपये हे का आलेलं आहेत? चक्रवाढ व्याज आलेलं आहेत. किती? तर 2 वर्ष 4 महिन्यांचा आलेला आहेत. ओके, अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. तुम्हाला सांगितलेलं आहेत 10 सूत्र आणि 4 पद्धती सांगितलेल्या आहेत कसं सोडवायचं, आणि याच्या बाहेर काहीच नाही. चक्रवाढ व्याज काहीच नाही याच्या बाहेर, एवढा चक्रवाढ व्याज आहे. पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासाठी. ओके, भारुडा अभ्यास करायचा नाही जास्त, भारुडा जास्त काय म्हणतात त्याला, सगळंच वाचत बसायचं नाही, कारण लिमिटेड वाचायचं आहे, जे कामाचं आहे तेच, बाकीचा काही वाचायची किंवा अभ्यासाची गरज नाही. जे कामाचं आहे तेच वाचायचं आहे, कारण अख्खा टॉपिक आपल्या डोक्यात बसणार नाही. 95%, 70% जरी तुम्ही शिकला चक्रवाढ व्याज, तरी पुरेसा झालेला आहे, कारण याच्या बाहेर तुम्हाला विचारणार नाही. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही चक्रवाढ व्याज हा संपूर्ण टॉपिक जो आहे आपला, तो तुम्ही कवर केलेला आहे. पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही शेवटपर्यंत आजचा जो व्हिडिओ 22 आहे ते तुम्ही पाहिलेला असेल. ओके, आता जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्यानंतर आपण पाहणार आहोत नफा तोटा, हा प्रकरण आपण सुरू करणार आहोत. आणि इतका मोठा टॉपिक आहे, इतका प्रचंड, म्हणजे तुम्हाला म्हणू शकतो याच्यावर किती प्रश्न तयार केले कमी होऊ शकतात, बरेच प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतात नफा तोटामध्ये, कारण दैनंदिन व्यवहारात आपण याचा वापर करतो नफा तोट्याचा. तर हा प्रकरण आपण सुरुवात करणार आहोत. आला क्या? तर जरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. नफा तोटा आपण याच्यानंतर जो व्हिडिओ भाग येणार आहे पहिला, त्याच्यामध्ये स्टार्ट करू बेसिकपासून. ओके, कुठे चुकलात, कुठे चुकत आहात, आयुष्याची दिशा सापडत नाहीये, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही, एमपीएससी ची तयारी कशी आणि कधीपासून करावी, या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी